आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र कक्ष प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या पत्राविषयी पाहणार आहोत. दिनांक 28 सप्टेंबर 2020 रोजी निर्गमित झालेले हे पत्र आहे. हे पत्र प्रति शिक्षणाधिकारी प्राथमिक बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांच्या नावे आहे. या पत्राचा विषय आहे शालेय पोषण आहार योजनेचा मिस डाटा एंट्री करण्याबाबत. या पत्राविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा व त्यापुढील बेल आयकॉनचे बटन दाबून हा व्हिडिओ शेअर करा. उपरोक्त विषयांवर सर्व जिल्ह्यांनी trgmdm.nic.in या वेबसाईटवरील माहे एप्रिल 2020 ते ऑगस्ट 2020 या कालावधीमधील मिस डाटा एंट्री पूर्ण केलेली नाही. माहे एप्रिल 2020 ते ऑगस्ट 2020 या कालावधीमधील मिस डाटा एंट्री पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत आपल्या अधीनस्थ सर्व तालुक्याकडून सदरचे मिस डाटा एंट्री काम तात्काळ पूर्ण करून घेण्यात यावे. खालील दिलेल्या कार्यदिवसाप्रमाणे महिनानिहाय मिस डाटा एंट्री trgmdm.nic.in या वेबसाईट भरण्यात यावी. म्हणजे आपल्याला या ठिकाणी महिने व त्यांचे कार्यदिवस दिलेले आहेत. एप्रिल महिन्यामध्ये 10 दिवस आहेत, मे महिन्यामध्ये 22, जूनमध्ये 22, जुलैमध्ये 20 आणि ऑगस्टमध्ये 20. या कार्यदिनाप्रमाणे आपण आपल्या शाळेच्या पटानुसार आपण वरील दिलेल्या वेबसाईटला आपली मिस डाटा एंट्री पूर्ण करून घ्यायची आहे. उपरोक्तप्रमाणे कार्यदिवस निश्चित करून तेवढ्या दिवसाकरिता कार्यदिवस गुणिले पटसंख्या योजनेअंतर्गत वाटपाचा लाभ दिलेली पटसंख्या म्हणजे एकूण लाभार्थी याप्रमाणे एकूण लाभार्थी संख्या महिनानिहाय वेबसाईटवर भरण्यात यावी. उदाहरणादाखल 50 पटसंख्या असल्यास खालीलप्रमाणे माहिती भरण्यात यावी. महिना आहे एप्रिल, कार्यदिवस आहेत 10, पटसंख्या 50 असेल आणि लाभार्थी संख्याही 50 असेल तर 10 आणि 50 यांचा गुणाकार म्हणजे एकूण लाभार्थी आपले येतात 500. ही संख्या आपण वरील दिलेल्या वेबसाईटला पूर्ण डाटा एंट्री करून घ्यायची आहे. ती आपण डाटा एंट्री कशी करायची ती पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. हे पत्र आहे बघा पद्मश्री तळदेकर उपसंचालक वित्त व लेखा शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र कक्ष महाराष्ट्र राज्य यांचे. तर चला मित्रांनो, तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्यापुढील बेल आयकॉनचे बटन दाबा. आपण निश्चितपणे पुढच्या व्हिडिओमध्ये trgmdm.nic.in या वेबसाईटला MDM ची माहिती कशी भरायची ते पाहणार आहोत.